मेढक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमाणीचा वाद अखेर संपुष्टात. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये 30 लाखांचा निधी मंजूर. लवकरच मेढक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची स्वागत कमान उभी राहणार. निर्णयाचे समस्त आंबेडकर प्रेमी समाजाकडून पेढे भरवत स्वागत. गेल्या 6 महिन्यापासून सुरू असलेल्या मेढक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमाणीचा वाद संपुष्टात आलेला आहे. या कमाणीसाठी खुद्द पालकमंत्री खाडे यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये 30 लाखाचा निधी मंजूर केला, त्यामुळे लवकरच मेढक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान उभी राहणार. पालकमंत्री खाडे यांच्या निर्णयाचं समस्त आंबेडकर प्रेमी समाजाकडून स्वागत करण्यात आलं. या निर्णयानंतर सांगली डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्यासह आंदोलकांनी पेढे भरवत निर्णयाचं स्वागत केलंय. मेढक येथे असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आली होती. यानंतर समस्त आंबेडकरी समाजाकडून या कृतीचा निषेध व्यक्त करण्यात आला. ही कमान पाडणाऱ्यावर कारवाई व्हावी आणि कमान पुन्हा उभी राहावी यासाठी डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 2 वेळा सांगली ते मुंबई लॉंग मार्च काढत सरकारचं लक्ष वेधलेलं आहे. याची दखल घेत फडणवीस यांनी सदर कमान उभारली जाईल अशी ग्वाही दिली. त्याच्यानुसार आजच्या जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री खाडे यांनी 30 लाखांचा निधी मंजूर केला आहे, त्यामुळे या मेढक येथील डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पुन्हा उभी राहणार. यापूर्वीच आंदोलक आमच्याकडे आले असते तर कदाचित त्यावेळी मार्ग निघाला असता असं पालकमंत्री खाडे यांनी म्हटलेलं आहे. बेडगेच्या ज्या कमानीबद्दल जो काय प्रश्न उद्भव झाला, त्यावेळेस शासन PWD कलेक्टर ऑफिस मसूर यांनी सगळा निर्णय केला. त्या यंत्रणेला पण आपण त्यांना सांगितलं की त्या पद्धतीनं ही कमान अशी करू शकतो आपण. त्यासाठी मी आज DPCला त्याला मान्यता दिली. 29,99,000 ही त्याला कमानीला तीस लाखाची मान्यता मी आज दिली, त्यामुळे ही कमान ताबडतोब चालू करते. माझ्यावर आरोप काही होत नाही आहेत, हे चुकीचे आरोप आहेत, एवढंच फक्त उत्तर त्याला. आमचा काहीही संबंध असताना चुकीचे आरोप केले आम्ही कोणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही आहे, त्यामुळं निश्चितच हे आरोप चुकीचे आहेत आणि चुकीचे आरोप आमच्याकडे गेले. पण आज एक प्रशासन शासन म्हणून जर शासनाचे आदेश असतील किंवा वरच्या वरिष्ठांचे आदेश असतील त्या पद्धतीने त्यातून मार काढायचा प्रयत्न आम्ही निश्चित केला आणि शेवटी सुरेश खाडे DPCतूनच ह्याला मान्यता द्यायची सही केली. मी मेन हायवेवर होणार आलेच तर भेटलं असतं ते त्यांना विचारा काय येऊन दिलं नाही. आमच्याकडं षडयंत्र नाही आहे, होका यंत्र नाही आहे, लघुयंत्र नाही आहे, आमचं यंत्र व्यवस्थित आहे, त्यामुळे कोणी चिंता करायची नाही आहे. आज पैसे दिले मंजूर केले, आज टेंडर निघाला त्याचा. नाही मान्य तिथं कुठलीही कमान बांधताना आता कुठलीही स्टॅच्यू करताना काय करताना आपणाला त्याची मान्यता घ्यायला लागतात, त्या पद्धतीने झाल्यात. पण जी जागा उपलब्ध आहे त्या जागा त्या तिथं NHAIचा रोड जातो ना, त्या NHAIचा रोड गेल्यामुळे ती जागा आज जाते. आपण जसा सलगाचा रोड केला आहे ह्यामध्ये तेवढा रस्ता मोठा होणार आहे, तो तिची मंजुरी झाली सगळं झालं त्याचा DPRP झाला तर त्यामुळं तो रस्ता मोठा होणार आहे, त्यामुळे त्याला आन्सर होते. म्हणून त्या मेन रस्त्यावरच कमान उभा केली आपण. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिराज.